2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विद्यमाने आयोजित या काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री रमेश बागवे, आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील, सिकंदर मुजावर, महादेव पाटील, जितेश कदम, नंदकुमार कुंभार, जे के बापू, उत्तमराव पवार, मालन मोहिते, संजय हजारे आणि या मेळाव्याला सर्व साही विधानसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने उपस्थित काँग्रेसवर प्रेम करणारे, नेतृत्वावर प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो, अत्यंत संक्रामक आणि संवेदनशील परिस्थितीमध्ये आपण या मेळाव्याला सगळे जमलेले आहोत. आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी खास विनंती केली, तुम्ही सांगलीच्या लोकसभा जागेकरता सर्वांनी काँग्रेस पक्षाकरता आमच्या सर्वांचा इतका प्रयत्न केलेला आहे, त्यामुळं आता शेवटी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जावं आणि म्हणून आम्हाला त्यांनी निमंत्रित आग्रहाने निमंत्रित केल्यामुळे आम्ही आलेलो आहे. नंतर तिन्ही नेत्यांनी एका ठिकाणी एका दिवशी जाणं हे लोकसभा निवडणुकीमध्ये शक्य नसतं, पण तरीही आपल्या सर्वांच्या भावना समजून घेण्याकरता आणि शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. अध्यक्षांनी निर्णय घेतला की नाही आपण तिथं जाऊन येऊ, लोकांना भेटू, आपल्या प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही सर्वांनी भावना ऐकल्या. जवळजवळ 3 महिने 48 पैकी 45 जागांचा निर्णय जवळजवळ झाला होता, पण 1-2 जागांचा निर्णय, त्यातलाही आणखी 1 जागेचा निर्णय झाला आणि मुंबईच्या निवडणुका उशीर असल्यामुळं त्यांचा निर्णय 1-2 दिवसात आज होईल. शेवटी एकच जागेकरता 2-3 महिने हा संघर्ष चालला होता. मला आठवत नाही की मी अनेक लोकसभेच्या निवडणुकीच्या हाताळ्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने मी 9 राज्यांचा महासचिव प्रभारी होतो आणि अनेक लोकसभा निवडणुका त्याचं मी संचालन केलेलं आहे. जागा वाटपामध्ये समजा आघाडी असेल तर कोणी उभं राहायचं, मग जागा मिळाल्यानंतर उमेदवार कोण द्यायचा, याबद्दल संघर्ष होत असतो. पण हा मात्र न भूतो न भविष्यती असा संघर्ष झाला आणि ज्या चिकाटीने बाळासाहेब कदम यांनी किल्ला लढवला, माझ्या पाहण्यामध्ये कुठल्याही राज्यामध्ये इतक्या आग्रहपूर्ण आणि तात्विक अशी 11 स्थानी नव्हे तर मुद्देसूत मांडणी अगदी जिल्ह्यापासून ते दिल्लीपर्यंत बाळासाहेब कदमांनी केली, आपल्या सर्व सहकाऱ्यांना एकत्र ठेवलं. जेव्हा वर्षभरापूर्वी आम्ही जिल्ह्यावर आढावा घेत होतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 नावं 6 नावं, मी आहे, हा आहे, तो आहे, पण एकच असा जिल्हा होता सांगली जिल्हा की जिथे एकमताने जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी सांगितले की नाही आमचं सगळं एकमत आहे, आमचं एकच नाव आहे. आणि त्यामुळं सांगलीचा निर्णय घेताना 1 मिनिटसुद्धा लागायचा नाही, लगेच पुढचं नाव होऊन जाईल कारण इथला निर्णय होऊन जाईल अशी मला तरी खात्री होती. परंतु बरंच काही राजकारण झालं,
सगळ्यामध्ये मी काही जाणार नाही. बाळासाहेबांनी आपल्या वक्तव्यामध्ये थोडासा ओझरता उल्लेख केला, सांगलीची जागा, सांगली जिल्हा परंपरागत अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून काँग्रेसच्या विचाराचा जिल्हा आहे. काही अपवाद झाले, चुनाव में हार जीत कभी कभी होती रहती है. मागच्या वेळेला असंच काहीतरी राजकारण झालं, नेमकी काँग्रेसच्या हातातनी सीट गेली, उमेदवारी मिळवली पण चिन्ह नाही मिळालं. आणि आता काही प्रॉब्लेम नाही असं आम्हा सर्वांना वाटत होतं. आणि मी आपल्याला स्वतः साक्षीदार म्हणून सांगतो की जिल्ह्यापासनं सोनिया गांधींच्यापर्यंत काँग्रेस पक्षाचं एकाचंही दुमत नव्हतं, एकाचंही नव्हतं. मुंबईत नाही, दिल्लीत नाही, वरिष्ठ पातळीवर नाही, आमच्या निवड समितीत नाही, जी समिती वाटाघाटी करतोय त्यांच्यामध्ये काही वाद नव्हता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आत्तापर्यंत आपण दोन पक्षाची आघाडी करत होतो. 2004 पासून आपण काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती, 48 जागा दोघांत वाटत होतो. काँग्रेस कधी 26 घेत होती, राष्ट्रवादी 22 घेत होती. पण आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा 3 पक्षाची आघाडी झाली. 2019 साली एका विशिष्ट परिस्थितीमध्ये भाजपच्या हाती पुन्हा 5 वर्ष सत्ता येऊ नये ही त्या निवडून आलेल्या आमदारांची भावना होती. इथं बसलेले आमदार धरून आणि त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याला 3 पक्षाची महाविकास आघाडी करावी लागली. सरकार स्थापन झालं, आपल्याला संख्येप्रमाणे वाटा मिळाला. आपला 3रा नंबर होता, पहिला नंबर शिवसेना, दुसरा राष्ट्रवादी, आपण 3रा नंबरवर होतो. आपल्या संख्येप्रमाणे वाटा मिळाला. वर्ष 1.5 वर्ष सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगलं चाललं, पण एकदम अचानक कोविड आल्यामुळं विकास कामं थांबली. पण कोविडला अत्यंत ताकदीनं त्या महाविकास आघाडीच्या सरकारनं तोंड दिलं, अत्यंत ताकदीनं तोंड दिलं. इथे बाळासाहेब थोरात आहेत, बाळासाहेब कदम आहेत, त्यांनीही या खडतळ परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राला वाचवायचं काम केलं. पण पुढं काही राजकारण झालं आणि अगदी महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष फोडला गेला आणि हा पक्ष फोडला, आमदारांची खरेदी झाली, आमदारांना दहशत दिली गेली, ईडी CBI इन्कम टॅक्सची भीती दाखवली, काहींना पदाचं आमिष दाखवलं आणि सामदाम दंडभेद या नात्यानं सर्वोच्च पातळीवर माझा जाहीर आरोप आहे की महाराष्ट्रात जे काही घडलं त्याला श्रीमान नरेंद्र मोदी, भाजपचे नेते, देशाचे पंतप्रधान यांचा राजाश्रय होता. त्यांच्या संमतीशिवाय हे झालं नव्हतं, त्यांच्या संमतीमुळं, त्यांच्या अप्रुव्हलमुळं महाराष्ट्रातलं राजकारण घडलं. आर्थिक भ्रष्टाचार आपल्याला माहिती आहे, पण इतक्या मोठ्या प्रकारचा वैचारिक भ्रष्टाचार महाराष्ट्रानं कधी बघितला नव्हता, देशातही क्वचित बघितला होता. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी कधी सुरतला, कधी गुवाहाटीला, कधी गोव्याला 40-40 आमदारांना रात्री रात्री पळवलं, स्पेशल विमान, संबंध हॉटेलच्या हॉटेल बुक केली मुख्यमंत्री राखणीला. आणि हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानं घडलेला हा देशातला इतिहासातला सर्वात मोठा राजकीय भ्रष्टाचार. सरकार बदललं, आमचं सरकार गेलं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, बहुमत होतं, पण त्यानंतर तरी त्यांचं समाधान झालं नाही. कारण महाविकास आघाडीनं ज्या निवडणुका लढवल्या, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रॅज्युएट आणि टीचर्स कॉन्स्टिट्यूटच्या असतील, ज्या आपण कधीही जिंकलो नव्हतो. कोल्हापूरची पोटनिवडणूक असेल, कसब्याची पोटनिवडणूक असेल, अंधेरीची असेल,
कधी न जिंकणाऱ्या निवडणूक आपण जिंकायला लागलो. भाजपच्या छातीत धडकी भरली की आता काय खरं नाही, पण शिवसेनेला फोडून त्याचं समाधान झालं नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कधी न भूतो न भविष्यती, घरात वाद केला, राष्ट्रवादी पक्ष फोडला आणि या परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहे. आम्ही निर्णय घेतला की आपल्याला एकाच एक उमेदवार दिला पाहिजे. विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन टाळलं पाहिजे, कारण भाजपला फक्त 30% मतं पडतात. पण विरोधकांची फाटाफूट झाल्यामुळं भाजप निवडून येतं. आता भाजपला थांबवलं पाहिजे, नाहीतर देशाचं शेतकऱ्याचं खरं नाही, युवकाचं खरं नाही, बेरोजगाराचं खरं नाही, महागाईचं काही खरं नाही, भ्रष्टाचार थांबणार नाही आणि देशाचं संविधान पण थांबणार नाही. इतकी भ्रष्ट राजवट. म्हणून मग काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला मताचं विभाजन टाळण्याकरता इंडिया आघाडी केली पाहिजे. आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून 3 पक्षांनी, नंतर इतर पक्ष आपल्याबरोबर येतील, त्याला घेऊन पुढे गेलं पाहिजे. आता काही सहजासहजी निर्णय घेतला नव्हता, अगदी छातीवर दगड ठेवून आपण हा निर्णय घेतला. कारण माहिती होतं 3 पक्ष असले तर वाटी बारके बारके वाटे होतील, आपल्या वाट्याला कमी येणार आहे. आणि मग 3 ज्येष्ठ नेत्यांची एक समिती महाराष्ट्रात नेमली गेली आणि वाटाघाटीला सुरुवात झाली. बऱ्याचशा जागा लगेच सुटल्या. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सांगलीचा तिढा मात्र काही सुटला नाही. आता त्याच्या मागचं राजकारण फार मोठं आहे, हळूहळू ते तुमच्या पुढे येईल. चर्चेला ही मंडळी बसली की शिवसेनेकडून मागणी व्हायची की आमच्या 18 लोकसभेच्या जागा 2019 निवडून आल्यात, तुमच्या किती आल्यात? दुर्दैवानं काँग्रेसची 1 जागा आहे. आता चला सुरू करा वाटाघाटी, तिथनं सुरुवात व्हायची. मग आम्ही म्हणायचो 18 पैकी राहिल्या किती तुमच्याकडं? पण ते म्हणजे नाही नाही, आमचा पक्ष लढतो, आमदार कोणी असला उमेदवार कोण असला तरी आमचा पक्ष लढतो. आणि त्या ह्या 2 मुद्द्यावर चर्चा जवळजवळ 3 महिने झाली. आणि एक स्वाभाविक होतं की जो वाटा आपल्याला 2 पक्षाच्या आघाडीमध्ये मिळेल तो 3 पक्षाच्या आघाडीमध्ये मिळणार नाही, थोडा वाटा कमी होईल हे माहिती होतं. पण आमचा आग्रह होता की ज्या जागा मिळतील त्या निवडून येणार आहे. घ्या नुसता आकडा पूर्ण करण्याकरता कुठल्याही पडणाऱ्या जागा घेऊन काही उपयोग नाही. आणखी 2 कमी झाल्या तरी चालतील, पण त्या सगळ्या निवडून येणाऱ्या जागा घ्या. आम्ही सांगतो कोणत्या कोणत्या निवडून येणार आहेत. आणि त्यात 1 नंबर सांगली होती. त्यामध्ये आता काय राजकारण झालं काय झालं ते हळूहळू पुढे, पण मी तुम्हाला या ठिकाणी फक्त क्रमजी येणार नव्हतो. पण मुद्दा मी बाळासाहेबांच्या आग्रह करता आलो, कारण मी स्वतः तुम्हाला सांगायला आलो की मी तो 3 महिन्याचा किंवा त्याच्या आधीचा संघर्ष, या संघर्षाचं नेतृत्व थेट पुढं उभा राहून विश्वजित कदम यांनी केलं, तो संघर्ष मी पाहिलेला आहे. ऐतिहासिक संघर्ष आहे, पक्षाच्या घटनेच्या चौकटीत राहून केलेला आहे. अक्रस्थाळेपणे केलेलं नाही, कुठं काळी निशाणं दाखवा, कुठं दंगा करा, कुठं नेत्या नाडो, असं बिलकुल नाही. अगदी प्रामाणिकपणे काँग्रेसच्या घटनेच्या चौकटीत राहून हा संघर्ष झाला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, पण काही कारणामुळं पुढच्या पक्षांनी हट्ट सोडला नाही, पर्याय निघाला की आपण काहीतरी याच्याबद्दल काही बदलीमध्ये काहीतरी कॉम्पेन्सेशन देऊया. तोही निर्णय झाला, तोही निर्णय कळवला गेला, ठीक आहे, नाही मिळाली, निर्णय झाला. आणि हा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींच्या पातळीवर झालेला आहे, खालच्या खाली झालेला आहे. नाना पटोलेंनी नाही केलं किंवा बाळासाहेब नाही केलं किंवा मी नाही केलं, आम्हालाही हे काही मान्य झालं नाही, म्हणून आम्ही तिघही आलो. आणि मग थोडी थोडी चाहू लागायला लागली वाटते मित्रपक्षांना की थोडंसं काहीतरी चुकलंय, त्यामुळे आता काय करायचं. मग पुरा पुढचा टप्पा सुरू झाला. मग हे घ्या, विधान परिषद घ्या, मग राज्यसभा घ्या, आमच्या कोट्यातली देतो, काय काय झालं ते बाळासाहेबांना
नाना भाऊंना माहिती आहे. याच्यापेक्षा आणखी काही विश्वजित कदम त्यांचे सहकारी यांना काही करता आलं असं मला वाटत नाही. नॉट ह्युमनली पॉसिबल. आता हे घडलं, नानाभाऊंनी प्रयत्न केला, शेवटपर्यंत मीडियाला सांगितलं नाही हा ही जागा आमचीच आहे. बाळासाहेब आम्ही सगळे सांगत राहिलो की नाही काय झालं ते शेवटी निर्णय आमच्या बाजूनच होणार. कारण हा निर्णय इतका सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ होता की त्यामध्ये चर्चा करून तुम्ही उजवे का आम्ही उजव्या विषय नव्हता. 1% त्यामध्ये काही विषय नव्हता. पण शेवटी हा अंतिम निर्णय झाला आणि तो सर्वोच्च पातळीवर झालेला आहे. ते सांगायला विश्वजित कदम यांनी तुम्हाला सांगितलं काय काय घडलं, मी त्याचा दुजारा करतो. बाळासाहेबांनी सांगितलं, नानाभाऊ सांगतील. आता आपल्यासमोर ही परिस्थिती आहे. 2019 निवडणुकीमध्ये आपला जर वेगळा निर्णय लागला असता, निकाल लागला असता, आपल्याला आघाडी करायची काय गरज होती? पण करावी लागली. 2019 लोकसभेला आपल्याला एकच लोकसभेची जागा मिळाली. आपल्या या पश्चिम महाराष्ट्रात तर काहीच मिळालं नाही, एक फक्त चंद्रपूरची जागा मिळाली. नाईलाजानं 3 पक्षाची आघाडी करावी लागली आणि त्याची किंमत मोजावी लागली. ती किंमत दुर्दैवानं सांगलीकरांच्या माझ्या सांगलीमधल्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोक्यावर येऊन पडली. पुढे काय करायचं, निवडणूक कशी लढवायची, हा निर्णय आपण घेणार आहोत. नानाभाऊ सांगतील. पक्षाची राज्यघटना आहे. मला वाटतं काय झालं तरी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा आणि दिल्लीच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय झालाच पाहिजे. जर झाला नाही तर पुढच्या पिढ्यांचा शाप आपल्याला घ्यावा लागेल. आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, बेरोजगार युवक शिक्षित नोकरीच्या शोधात फिरतोय, घर चालवणं अवघड झालेलं आहे, भ्रष्टाचाराचा कळत झालेला आहे. 50 खोके पुरे करता करता कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशनखोरी, सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये पैसे. जो सरकारी अधिकाऱ्यांना पैसे दिले तो खालच्या शेतकऱ्याला सोडेल का? पुढं पिळून काढलं सगळ्याच बहुजन समाजाला या लोकांनी. म्हणून हे सरकार गेलं पाहिजे. म्हणून आपण जो काही निर्णय घेऊ ते सरकार जाईल, महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात विजय होईल, पुन्हा महाविकास आघाडीचं विधानसभेमध्ये राज्य येईल आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदीचा पराभव होऊन इंडिया आघाडीचं नेतृत्व राहुल गांधी नेतृत्व करतील, काँग्रेस नेतृत्व करेल. आणि काँग्रेसचा जो एक ऐतिहासिक जाहीरनामा तुमच्यापुढे ठेवलेला, जरूर त्याचा अभ्यास करा. त्यामध्ये आम्ही पोकळ आश्वासन दिलेलं नाही, सगळी ठोस आश्वासन आहेत. आणि कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये 5 गॅरंटी दिल्या होत्या, राज्य आल्याबरोबर 5च्या 5 गॅरंटी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. देशाच्या जाहीरनाम्यामधले गॅरंटी देखील आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि आता या परिस्थितीला सामोरं जाण्याकरता एका बाजूला सांगली जिल्ह्यातली काँग्रेस अबाधित राहिली पाहिजे, एकसंघ राहिली पाहिजे, ताकदवान राहिली पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचा नरेंद्र मोदीचा पराभव झाला पाहिजे. हे दुहेरी आव्हान आपल्या पुढं आहे आणि ते आव्हान आपल्या सर्वांना पेलायचं. आणि मला वाटतं सांगली जिल्ह्यासारख्या प्रचंड काँग्रेस विचाराच्या भूमीमध्ये आपण ते इंद्रधनुष्य पेलू असं मला खात्री वाटते. आज राहून राहून मला डॉक्टर पतंगरावजी कदम यांची आठवण येते आहे. ते जर चर्चेत असते कदाचित वेगळा निर्णय लागला असता, कारण त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे, त्यांचा आग्रह, त्यांचा वाटाघाटी करण्याची पद्धत, पण आता आपल्याकडे नाहीत. त्यांची जबाबदारी बाळासाहेब कदमांच्यावर आली आहे. त्यांची जबाबदारी अत्यंत समर्थपणे प्रत्येक दोघांनी जवळून पाहिलेलं आहे.
आणि म्हणून हे दुहेरी आव्हान निश्चितपणे आपण पेलाल, नानाभाऊ आणि काँग्रेसचे नेते योग्य तो निर्णय घेतील हा विश्वास मनामध्ये ठेवतो. आणि सांगली जिल्ह्यातली काँग्रेस ही पूर्वीपेक्षा जास्त ताकदीने एकसंघपणे काम करेल हा विश्वास ठेवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस